या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर। ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। खारघरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र भर दुपारी हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित स्त्री सदस्यांना उष्मघाताचा त्रास झाला। यात 12 स्त्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे। त्यातच आता राज्य सरकारनं मोठा निर्णय देखील घेतला आहे। भर दुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत। जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे। खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे। या घटनेची कल्पनाही कुणी केली नव्हती। त्या दिवशी जे काही झालं त्याची पुनरावृत्ती कोठेही होऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतलाय। जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे तोपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेच्या दरम्यान खुल्या भागात मैदानात कोणतेही कार्यक्रम घ्यायचे नाहीत। हा चांगला निर्णय आहे, सर्व लोकांनी याचं पालन करायला पाहिजे असं मंगल प्रभात लोढा निर्णयाबाबत माहिती देताना म्हणाले। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये। पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 99 56 03 31 00 आणि 99 56 03 31 01।